आज मी जो विषय मांडणार आहे तो मला असं वाटतं की तो प्रथमच मी असं दावा करणार आहे की दैत्यसुदन मंदिरावर जी काही पक्षी कोरलेले आहेत ते लोणार सरोवरातले पक्षी बघून त्या मंदिरावर कोरलेले आहेत. मंदिराचं जे स्ट्रक्चर असतं त्याचा जो अधिष्ठान असतं म्हणजे ज्याला आपण प्लिंथ म्हणतो त्या अधिष्ठानावर वेगवेगळ्या पट्टिका असतात. त्यामध्ये नक्षी कोरलेल्या असतात म्हणजे एखाद्या पट्टीत हत्ती कोरलेले असतात तर ती हत्ती पट्टिका, एखाद्या पट्टीमध्ये वृक्षवेली असतात आणि एखाद्या पट्टीत पक्षी असतात. अर्थात माझा किल्ले आणि प्राचीन मंदिरं हा एक वेगळा आवडीचा विषय आहे. त्या अनुषंगाने मी मंदिरं बघत असतो, मंदिरं वाचत असतो. तर मी अनेक मंदिरावरच्या ह्या अधिष्ठानावरच्या पट्टिकेचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या पट्टिका नक्षी किंवा सौंदर्यदृष्टीनं केलेल्या असतात. मी जेव्हा जेव्हा लोणारला आलो तेव्हा लोणारच्या भोवतालची मंदिरं बघितली आणि दैत्यसुदन मंदिर पण प्रामुख्यानं मी बघितलं. अनेक ठिकाणं बघितली नाहीत परंतु दैत्यसुदन मंदिर मला खूप आवडतं आणि प्रत्येक वेळी मी आलो की ते मंदिर बघतो. तर 2016 या लोणार सरोवराच्या संदर्भातली एक याचिका कोर्टामध्ये होती आणि वनविभागाला त्या संदर्भात मॅनेजमेंट प्लॅन कोर्टाला सादर करायचा होता आणि त्यावेळी अमरावतीचे जे आमचे मुख्य वन संरक्षक होते त्यांनी मला सांगितलं की सर, ह्या लोणार सरोवराबद्दलच्या मॅनेजमेंट प्लॅनमध्ये पक्ष्यांची यादी फारच त्रोटक आहे, तर ती यादी तुम्ही करून द्यावी. म्हणून मी 2016 इथे आलो. त्यापूर्वी पण मी सरोवरावर आलो, मी मंदिरं पण बघितले होते, परंतु 2016 मी जरा मुक्कामाच्या हिशोबाने इथे आलो आणि सकाळच्या वेळात सरोवरात फेरफटका मारून उन्हाळ्याच्या वेळी दुपारच्या वेळी गावातली मंदिरं बघायची असा 2 दिवस दिनक्रम चालला. आणि मग त्यावेळी मी दैत्यसुदन मंदिर जरा वेळ देऊन बघितलं, त्यावरची एक एक मूर्ती बघितली, एक एक मूर्ती वाचली, त्याचे फोटोग्राफ्स घेतले. तेव्हा माझ्यासोबत मिलिंद सावदेकर होते, गौरव कोळू होते. तर हे फिरत असताना मंदिराभोवती खूप उन्हाळ्याचे दिवस होते आणि खालचा दगड पण गरम होता, मंदिर पण हे होतं, पण तरी आम्ही ते आरामात बघत होतो. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्या अधिष्ठानावरची जी पट्टिका आहे त्यामध्ये जे पक्षी आहेत ते नुसतंच नक्षी म्हणून काढले नाहीत तर वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी दाखवण्याचा तो प्रयत्न केला आहे. मग त्याला आम्ही जरा खोलात विचार केला, त्याचे सगळे फोटोग्राफ्स घेतले आणि हे पक्षी कुठले असतील अशा दृष्टीने आम्ही विचार करायला लागलो. म्हणजे घरी गेल्यानंतर मग मी ते लॅपटॉपला सर्व पक्षी मोठे करून आणि आत्ताच्या पक्ष्यांच्या छायाचित्रांसोबत किंवा आता पक्षी निरीक्षक असल्यामुळे मी ओळखू शकतो की ह्या पक्ष्यावरच्या अंगावर डिझाईन किंवा मानेवर असलेला काळा पट्टा, तर त्या दृष्टीनं मी ते पक्ष्यांना आयडेंटिफिकेशन केलं, दगडावरचे पक्षी. तर तो हा माझा आजचा सादरीकरणाचा विषय आहे. पक्षी निरीक्षण किंवा पक्ष्यांचा अभ्यास हा आपल्या देशात फार प्राचीन काळापासून होत आला आहे. म्हणजे वेदकाळात पण आपल्याला पक्ष्यांचे विविध संदर्भ सापडतात. बर्ड वॉचिंग ही टर्म आपण जर जगाचा विचार केला तर युरोपमध्ये पहिल्यांदा जी आली ती 19व्या शतकात, म्हणजे अगदी अलीकडे. परंतु भारतात मात्र हा अभ्यास फार पूर्वी केला जायचा, आपल्या आयुर्वेदापासून तर त्याच्याही पूर्वीच्या अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला आढळतो. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जी काही बांधकामं झालीत आपल्या देशामध्ये त्यावरसुद्धा पक्ष्यांची चित्रं आपल्याला पाहायला मिळतात. फोटोग्राफी तर हा फार अलीकडचा आत्ताच्या काळातला शोध आहे, परंतु पक्ष्यांचे चित्र आपल्याला दगडावर कोरलेली अनेक ठिकाणी बघायला मिळतात, विशेषतः मंदिरावर बघायला मिळतात. त्यानंतरच्या काळात मुघल काळात आपल्याला पक्ष्यांसंदर्भातले वेगवेगळे संदर्भ पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. लोणार सरोवर, लोणार सरोवर हे साधारणतः 50,000 वर्षापूर्वी उल्कापातातून तयार झालं वगैरे वगैरे आपल्याला याबद्दल सर्व माहिती आहे. मात्र लोणार सरोवर हे उल्कापातातूनच तयार झालं याचं शास्त्रीय विवेचन अलीकडच्या काळात केलं गेलं, म्हणून त्याचं महत्त्व जगासमोर आलं. जगातलं तिसरं महत्त्वाचं सरोवर वगैरे ही सगळी ख्याती त्याची या अलीकडच्या काळातली आहे. परंतु लोणार सरोवराचं महत्त्व आपल्या देशात मात्र किंवा ह्या लोणारला फार प्राचीन काळापासून होतं. 1000 वर्षापूर्वीचे अनेक मंदिरं ह्या ठिकाणी आहेत
आणि लोणारचा उल्लेख त्याही पूर्वीच्या स्कंदपुराणापासून तर अनेक आपल्याला प्राचीन ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. म्हणजेच लोणार सरोवर हे उल्कापातातून झालं हे आज जरी आपण सांगत असू किंवा त्याचं महत्त्व आज जगाला पटलेलं असलं तरी याचं महत्त्व आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून होतं. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी वेगवेगळी मंदिरं सरोवराभोवती आणि ह्या लोणार गावात आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक मंदिर आहे दैत्यसुदन मंदिर. आणि या दैत्यसुदन मंदिरावर ज्या पक्ष्यांच्या प्रतिमा दगडामध्ये कोरलेल्या आहेत त्या संदर्भातलं हे सादरीकरणाने असं म्हणतात की हे मंदिर मातीच्या गडीमध्ये दबून होतं आणि 1878 ते बाहेर आलं आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये मूर्तीची स्थापना झाली. अतिशय सुंदर असं मंदिर, साधारणतः 800-1000 वर्षापूर्वी जुनं त्या काळातलं हे मंदिर असावं. आणि या मंदिराच्या बाह्यांगावर जर आपण बारीक निरीक्षण केलं तर 185 अशा मुख्य मूर्त्या आहेत. आणि खाली अधिष्ठानाकडे जर आपण गेलो म्हणजे प्लिंथकडे तर त्या प्लिंथवर अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रतिमा असलेली एक पट्टी आहे. ह्याशिवाय मंदिराच्या सरोवराच्या भोवताल जी मंदिरं आहेत त्या ठिकाणी अनेक पक्ष्यांच्या प्रतिमा आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळे पक्षी त्या दगडांमध्ये कोरलेले आहेत, काही पिल्लरवर आहेत, हा पिल्लरवरचा पक्षी आहे. तर हे अशा प्रकारचे ज्या पक्ष्यांच्या प्रतिमा विशेषतः मंदिरावर असतात त्या नक्षी किंवा सुंदर असं दाखवण्याच्या साठी असतात, नक्षीयुक्त ह्या प्रतिमा कोरलेल्या असतात, ह्या अनेक ठिकाणी बघायला मिळतात. अधिष्ठानावर पण पक्षी पट्टिका जी असते ती पण नक्षीयुक्त असते. सगळे सारखे पक्षी म्हणजे शेकडो पक्षी त्या पट्टिकेत असले तर ते सगळे सारखे एकसारखे असतात. अधिष्ठान जगती हे मंदिराचे वेगवेगळे भाग आहेत, ज्याला आपण प्लिंथ पासून जर विचार केला तर जगती, अधिष्ठान किंवा उपानपट्टिका, वर शिखराकडे जर गेलो आपण तर वेगवेगळे स्तर आहेत. तर आपण फक्त अधिष्ठान आणि त्यावरची पट्टिका एवढाच आपण विचार करणार आहोत. मंदिराच्या अधिष्ठानाच्या विविध स्तर असतात. अधिष्ठानामध्ये मी आधी सांगितलं की ह्या बाजूच्या फोटोमध्ये दिसतील आपल्याला की पक्षी पट्टिका आहे, त्यामध्ये सगळे पक्षी सारखे आहेत आणि ते विशेष म्हणजे मोर आहेत. त्याच्याखाली हत्ती पट्टिका आहे, त्याच्याखाली नर्तक आहेत, वृक्षांची वेलींची वेलबुट्टी आहे. अशा प्रकारच्या विविध पट्टिका वेग मंदिरावर असतात. काही ठिकाणी 3 असतात पट्टिका, 4 असतात, 5 असतात, अशा प्रकारच्या पट्टिका आपल्याला अधिष्ठानामध्ये पाहायला मिळतात. तो फोटो एनहान्स करून दाखवला आहे की वरच्या पट्टिकेमध्ये पक्षी आहेत आणि खाली हत्ती पट्टिका आहे. आणि ते पक्षी तुम्ही जर बघितलं तर सगळे सारखे आहेत, म्हणजे ते नक्षी युक्त आहेत आणि ते मोर आहे आणि एकाच प्रजातीचा तो पक्षी आहे, एकच. दैत्यसुदन हे मंदिर जे आहे ते त्रिजंगायुक्त मंदिर आहे. आणि खाली जर अधिष्ठानाचा विचार केला तर त्यावर पण आपल्याला 4 पट्टिका बघायला मिळतात. मंदिरावर हे अशा प्रकारच्या त्या पट्ट्या आहेत. खालच्या पट्टिकेत पक्षी आहेत, त्यानंतर नक्षी आहे, त्यानंतर यक्षमुख आहे आणि वरच्या पट्टिकेमध्ये आपल्याला काही ठिकाणी नर्तक आहेत आणि काही ठिकाणी यक्षपट्टिका आहेत, म्हणजे खालीवर झालेल्या आहेत. परंतु सर्वात खालची जी पट्टी आहे त्यामध्ये आपल्याला पक्ष्यांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. अशा प्रकारची खालची चौथी पट्टी आहे. हे 2-3 फोटो आहेत, एकावर एक पट्टिका नाही, 3 वेगवेगळे फोटो आहेत. आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक पक्षी हा वेगवेगळ्या आकारात कोरलेला आहे, म्हणजे त्या काळातल्या कलाकाराने तो पक्षी वेगळा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याने तो वेगळा का दाखवला, कारण त्यानं वेगळे वेगळे पक्षी बघितले म्हणून त्यानं वेगळा दाखवला असं माझं मत आहे. हे जर आपण फोटो बघितले तर आपल्याला काही असं लक्षात येते का की हा अमुक डक असेल, म्हणजे एखादा ब्राह्मणी डक असेल किंवा एखादा पिंटल वगैरे असेल, अशा प्रकारचं काही लक्षात येते. परंतु आपण जर त्याला खूप बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला त्याच्या आयडेंटिफिकेशन आपल्याला करता येईल इथपर्यंत मी त्यामध्ये गेलो. प्रत्येक पक्षी हा वेगळ्या प्रजातीचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काहींच्या मान लांब आहेत, चोच लांब आहे, काहींच्या पंख वेगळ्या प्रकारचे आहेत, काही पक्ष्यांच्या चोचेमध्ये कमळाचं दांडी आहे, कमळाचं फूल आणि त्याची दांडी, तर त्या पद्धतीनं काही पक्ष्यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. हे पक्षी एकसारखे आहेत आणि त्याच्या चोचीत कुठल्या तरी वनस्पतीची एक फांदी आहे. काही पक्षी आपल्याला पिंटलसारखे दिसतात, म्हणजे तुम्ही जर त्याचे फोटो बघितले किंवा प्रत्यक्ष मंदिरावर बघितलं तर त्याच्या शेपटीचा जो भाग आहे, मानेचा भाग आहे, तो पिंटेलसारखा दिसतो. हे पण वेगळ्या प्रजातीचे डक्स, मॅक्झिमम डक्स आहेत, परंतु त्याच्याशिवाय काही वेडर्स आणि आणखी काही पक्षी सुद्धा आहेत. आता साधारणतः पक्षी जे कलाकार कोरत असतील तर त्यांनी जो पक्षी बघितला त्याची प्रतिमा ते कोरत असतील. आणि मोर हा शक्यतोवर सर्वकडे काढला जातो. हे एक चित्र जे आहे हा भरतपूर जवळचा किशोरी महाल फोर्ट आहे, भरतपूर जे पक्षी अभयारण्य आहे राजस्थानात. आणि त्या मंदिराच्या
दरवाजावरची जी वरची पट्टी असते तिथं प्रत्येक ठिकाणी गणपतीची प्रतिमा कोरलेली असते. मंदिरात प्रवेश करताना आपल्याला सर्वप्रथम गणपतीची प्रतिमा दिसते. तर त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची प्रतिमा आहे आणि बाजूला कार्तिक म्हणजे गणपतीचा बंधू, आणि तो कार्तिक जनरली आपण मोरावर बसलेला बघितला आहे, म्हणजे कार्तिकाचं वाहनच मोर आहे. परंतु ह्या ठिकाणी तो पक्षी मोर नाही आहे, तो पक्षी आहे मालढोक. तुम्ही जर बारीक बघितलं तर तो मालढोक आहे आणि मालढोकावर कार्तिक बसलेला दाखवलेला आहे. मग असं का व्हावं? राजस्थानात मालढोक मोठ्या प्रमाणात आहेत, त्याला राजस्थानात गोदावन नावानं म्हटलं जातं आणि त्याची मंदिरं पण आहेत, त्याला देव म्हणून पूजल्या जातं. आज मालढोकाची परिस्थिती वेगळी आहे, त्याचा शेवटच्या म्हणजे काही बोटावर मोजणे इतकी संख्या उरली आहे, हा वेगळा भाग. परंतु एकेकाळी राजस्थानात मोठ्या प्रमाणात ग्रासलँड आणि मालढोक होते, आणि म्हणूनच हा मालढोक त्या कलाकाराने मोराच्या ऐवजी मालढोक हा वाहन दाखवलेला आहे. तर माझं मत हेच आहे की ते कलाकार त्या भागातले जे पक्षी बघत असतील तेच आपल्या प्रतिमामध्ये कोरल्या जात असतील. तर अशाच प्रकारचं दैत्यसुधन मंदिरावर वेगवेगळे पक्षी कोरलेले आहेत. लोणार सरोवरात येणारे पक्षी तसे कमी आहेत, कारण एकतर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहेत आणि ठराविक डक्स येतात फार मोठ्या, म्हणजे हिवाळ्यात आपल्याकडे गोड पाण्याच्या तलावावर किंवा धरणावर जेवढे पक्षी येतात तेवढ्या संख्येत लोणार सरोवरात पक्षी येत नाहीत. परंतु काही पक्षी मात्र प्रामुख्याने येतात, म्हणजे त्यामध्ये फ्लेमिंगो हा एक पक्षी आहे, कारण खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि फ्लेमिंगो पक्ष्यांचा स्टॉप ओव्हर आहे. म्हणजे आता याच वर्षी मला वाटते एक पक्षी आला, त्या दिवशी मी इथे आलो होतो, त्या दिवशी मी लोणारकडची चमू आणि आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा एक फ्लेमिंगो आलेला होता, त्यानंतर ते पुन्हा तीन आले वगैरे. आणि आजच्या संमेलनाचे अध्यक्ष ढोळके सरांनी सांगितलं की ते ज्यावेळी संमेलनाला म्हणजे लोणारला आले होते तेव्हा 25 फ्लेमिंगोचा थवा त्यांनी इथं उतरताना बघितला होता. एमपीडीसीच्या रिसॉर्टच्या समोरचा जो भाग आहे तिथे येऊन असंच बाहेरून आलो होतो, थकलो होतो, येऊन बसलो आणि आमच्या मागून एक साधारण 25-30 फ्लेमिंगोचा थवा असा खाली डिसेंड झाला. पूर्ण सरोवरावर त्यांनी दोन चक्रा मारल्या आणि एका ठिकाणी जाऊन सेटल झाला. हे दृश्य जगात तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. तर अनेकदा इथे फ्लेमिंगो येत असतात, तर ते खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे म्हणून. मग फ्लेमिंगो पण कधी त्यांनी आपल्या दगडामध्ये कोरले असतील का? तर हे दैत्यसुधन मंदिरावर आपण बघूया. ह्या मंदिरावरचं सर्वात आवडता पक्ष्याचं जे चित्र असेल म्हणजे कोरलेलं ते मला हे आवडते. तिथे एक छोटासा पिल्लू त्याच्यासोबत दाखवलेला आहे, म्हणजे त्या कलाकाराची कलाकारी दिसते. जनरली पट्टिका जी असते त्या पट्टिकेवर मंदिरावर एकामागे एक एकामागे एक सारखे पक्षी दाखवलेले असतात. यामध्ये अशी विविधता दाखवण्याचा प्रयत्न त्या कलाकारांनी केलेला आहे. म्हणजे गळ्यात काळी पट्टी असलेला चक्रवाघ जर आपण नजरेसमोर आणला तर तशा प्रकारचा गळ्यात काळी पट्टी दाखवण्याचा प्रयत्न कलाकाराने, काळी रिंग त्या दगडामध्ये कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यावरून तो कदाचित ब्राह्मणी डक त्याला दाखवायचा असेल, म्हणजे याच्या आधीचा जो दाखवला तो कदाचित त्याला टिबुकली किंवा डापचिक दाखवण्याचा प्रयत्न असावा. बऱ्याच बदकांना अशी शेंडी आहे, टपटेड डक, तर त्या पद्धतीचे काही डक आपल्याला त्या पट्टिकेमध्ये पाहायला मिळतात. डापचिक प्रकारचा छोटासा जो डक आहे ते तर अनेक ठिकाणी त्या पट्टिकेमध्ये आहेत. पिंटेल जर आपण बघितलं त्याची सेफ्टी अशी जरा वरच्या झुकलेली असते वर, तर त्या पद्धतीचे काही डक आपल्याला त्या पट्टिकेमध्ये बघायला मिळतात. काही वेडर्स आहेत ज्याचे पाय लांब आणि चोच लांब आहेत, तर ते वेडर्स पण आपल्याला तिथे बघायला मिळतात. आणि नक्कीच हा दगडात बघितल्यावर फ्लेमिंगो आहे असं लक्षात येतं. बीक आणि त्याची मान जी आहे त्यावरून तो फ्लेमिंगो काढण्याचा प्रयत्न कलाकाराचा असावा. आणि ही पट्टी या पट्टिकेमध्ये जवळपास एक 10 मीटर पर्यंत हे फ्लेमिंगो चितारलेले आहेत. असे वेगवेगळे पक्षी आहेत, म्हणजे एका ठिकाणी तर जरा वरच्या पट्टी वरच्या भागात एक पक्षी आहे तो माझ्या मते लेसर फ्लोरिकन त्याने काढण्याचा प्रयत्न केला असावा, तो पण पक्षी आपल्याला इथं आहे. तर हे फ्लेमिंगो पक्षी या दैत्यसुधन मंदिराच्या पट्टिकेमध्ये आहेत. आपल्याला या फोटोसोबत कम्पेअर केलं तर आपल्याला तो नक्कीच फ्लेमिंगो आहे हे पक्क सांगता येईल. लेसर फ्लोरिकन हा भाग तसा बुलढाण्याचा ग्रासलँडचा एरिया होता आणि इथे पूर्वीचे काही रेफरन्सेस पण आहेत की तो भाग या भागात होता. तर
वरच्या एका ठिकाणी म्हणजे मागच्या बाजूला एका ठिकाणी या पट्टिकेमध्ये लेसर फुरिकन दाखवण्याचा त्या कलाकाराने प्रयत्न केला आहे. तर असे वेगवेगळे पक्षी दाखवण्याचा त्या काळात त्या कलाकारांनी दगडात चितारण्याचा प्रयत्न केला आहे. फोटोग्राफीतून आज आपल्याला आपल्याला पाहणारे पक्षी आपण कॅमेऱ्यात कैद करू शकतो, परंतु त्यावेळी हे काही साधनं नसल्यामुळे आणि कलाकार रोज ह्या तलावाच्या किंवा सरोवराच्या संपर्कात येत असल्यामुळे इथं मुक्काम करून अनेक वर्षे ते त्यांचं कारागिरीचं काम चालत असावं आणि त्यांनी ते पक्षी एक एक बघून त्याला काढण्याचा प्रयत्न केला असं मला ह्या आपल्या सादरीकरणातून मांडावायचं आहे. ह्या सगळ्या पक्ष्यांचे आयडेंटिफिकेशन, तो कोणासोबत मॅच होतो, अशा प्रकारचा एक रिसर्च नोट मी तयार केलेली आहे, ती पण प्रकाशित होईल. तर आपण पण जेव्हा दैत्यसुदन मंदिर बघायला जाल तेव्हा ह्या पट्टिकेतले पक्षी ओळखण्याचा प्रयत्न करा आणि कुठले आहेत त्याचा एक अंदाज लावण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या त्या नोटमध्ये आणि आर्टिकलमध्ये ते डिटेलमध्ये देईल. तर अशा प्रकारचं हे प्राचीन काळातलं पक्षी निरीक्षण आजच्या ह्या सादरीकरणातून मला मांडण्याची संधी मिळाली. आयोजकांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू.